मध्ये आज मी तुम्हाला निवट्या फ्राय कशा करायच्या ते सांगते. ह्या निवट्या आहेत, ह्याला मड स्किपर देखील म्हणतात. ह्या निवट्या ह्या अशा प्रकारच्या असतात, ह्यांची पोटं साफ करून मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. ह्या निवट्या म्हणजे खायला खूप चविष्ट लागतात आणि आपण जर आपल्या घरात ह्या तळत असलो तर आजूबाजूच्या 2-3 घरांमध्ये ह्याचा वास जातो. छान, खूप टेस्टी असतात ह्या निवट्या आणि मध्ये एकच काटा असतो, त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा खाऊ शकतात. मोस्टली निवट्या या खाडीच्या चिखलामध्ये सापडतात. तर आता ह्या मी 25-30 निवट्या स्वच्छ अशी पोटं फाडून आणि साफ कर धुवून घेतलेली आहेत. निवट्या आपण जेव्हा घेतो तेव्हा जिवंत असतात आणि त्या घरी आणल्यानंतर अशा एखाद्या भांड्यामध्ये काढायच्या आणि त्यामध्ये मीठ घालून झाकण ठेवायच्या की त्या मरतात आणि मग नंतर हे आपण स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर ह्या निवट्या आहेत 25-30. इकडे आपल्याला हिरवं वाटण लागणार आहे. तर मी एक लसणाचा कांदा सोलून घेतलेला आहे, लसूण, कोथिंबीर आहे, एक लिंबू आहे आणि मी 2 मिरच्या वापरणार आहे, कारण की मी लाल तिखट पण घालते आणि मिरच्या मी कमी घेते. तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही मिरच्या घेऊ शकता आणि 1 आल्याचा तुकडा आहे. आता हे 4 गोष्टी मी लिंबू सोडून ह्याचं वाटप करून घेणार आहे. हळद लागणार आहे 1/4 चमचा, 1 ते 1.5 चमचा आगरी मसाला. तुम्हाला जर तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तर तुम्ही कोणतंही लाल तिखट तुम्ही जे वापरात आणता ते घेऊ शकता. आणि चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल. चला तर आता आपण आधी वाटण करून घेऊया. तर मी त्यासाठी ही कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये, लसूण, मिरच्या आणि आलं याची आता पेस्ट करून घ्यायची आहे. वाटण आपलं रेडी झालेलं आहे. आता मी हे निवट्यांमध्ये घालते. अर्धा ते 1/4 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबू पिळून घेणार आहोत. आपण लिंबू घेतलंय, तुम्ही चिंच पण वापरू शकता. काही ठिकाणी याला पीठ देखील लावलं जातं. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. निवट्यांना छान मसाले सर्व लावून घेतलेले आहेत. आता आपण ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. मी या ठिकाणी पॅन देखील गरम करायला ठेवलेला आहे. आता यामध्ये तेल घालूयात. आपल्याला फ्राय करून जसे फिश फ्राय करतो तशा ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. मी तेल घातलेलं आहे पॅनमध्ये आणि जरा तेल गरम झालं की मग आपण निवट्या घालूयात. तेल गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे आणि आता ह्यामध्ये मी निवट्या घालते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या जशा मी अपलोड करतेच रेसिपी त्यांचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि कुठली रेसिपी तुमची मिस होणार नाही. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. आता हे आपण एका बाजूने पूर्ण मीडियम फ्लेमवर खरपूस तळून घ्यायचे आहेत आणि मग उलटायचे आहेत. 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर ह्या मी फ्राय केलेल्या आहेत. आपण आता उलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील फ्राय करून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने देखील फ्राय करून घेते. तुम्हाला जर घरगुती पद्धतीचा आगरी मसाला हवा असेल तर कमेंटमध्ये कळवा. खास घरगुती पद्धतीने तयार केलेला आगरी मसाला तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. छान आपले दुसऱ्या बाजूने देखील झालेले आहेत फ्राय करून. आता मी अगदी 1 ते 2 मिनिटं हे उलट पलट असे करून
सगळ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेते आणि मग सर्विंग बोलमध्ये काढते। ते सगळे असे एक दोन वेळा असे थोडेसे उलट पलट करायचे आहेत, म्हणजे कुठे असेल कसं ते सर्व शिजून होईल आणि छान क्रिस्पी आपल्या नेवट्या फ्राय होतील। मस्त नेवट्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत, सर्व बाजूने छान खरपूस तळल्या गेल्या आहेत। आता मी ह्या गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। दिसायला लहान पण खायला अतिशय चविष्ट असा अशा निवट्या फ्राय खाण्यासाठी तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट मध्ये कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळच्या वेळी मोबाईलवर येतील आणि तुमच्याकडून कोणतीही माझी रेसिपी मिस होणार नाही। रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा सबस्क्राइब करा चॅनलला। धन्यवाद।